अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू, तुर्तास धन्यवाद नाझीम या संपूर्ण माहितीबद्दल. इकडे नंदुरबारचे अपडेट आपल्या हाती आलेले आहेत. नंदुरबारमध्ये भाजप 13, शिंदेगड 4 आणि काँग्रेस 2 ठिकाणी विजयी झालेला आहे. 19 ग्रामपंचायतीचे निकाल हाती आलेले आहेत, त्यामध्ये भाजपनं 13 ठिकाणी, शिंदेगटानं 4 ठिकाणी आणि काँग्रेसनं 2 ठिकाणी विजय संपादित केलेला आहे. नंदुरबारमधून अपडेट, या ठिकाणी सुद्धा भाजप सध्या सगळ्यात पुढे आहे. भाजपनं 13 जागी आपला विजय मिळवलेला आहे. पुढचे अपडेट आहेत अकोलेमधून. नगर जिल्ह्यामधलं अकोले आहे. अकोले तालुक्यामध्ये भाजपनं 2 ठिकाणी आणि राष्ट्रवादीनं 2 ठिकाणी आपला विजय मिळवलेला आहे. तळे आणि पाडोशी ग्रामपंचायतीची सत्ता ही अपक्ष सरपंचाच्या हाती गेलेली आहे. खिरविरे ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा भाजपनं सत्ता संपादित केलेली आहे. ग्रामपंचायतीचे निकाल आपण बघतोय. तुमच्या स्क्रीनवरती वरच्या बाजूला येणारे सगळे अपडेट आम्ही तुम्हाला दाखवतोय. एकूण सरपंच किती असतील, एकूण ग्रामपंचायती किती आहेत, याचे पक्षनिहाय सगळं विश्लेषण वरच्या बाजूला तुम्ही वाचू शकता. तुर्तास नगरमधली ही अपडेट आहे. अकोले तालुक्यामधली, अकोले तालुक्यामध्ये भाजपनं 2 तर राष्ट्रवादीनं 2 ठिकाणी आपला विजय संपादित केलेला आहे. तळे आणि पाडोशी या ग्रामपंचायती अपक्ष सरपंचाच्या हाती गेलेल्या आहेत. आणि आता पाहूयात महत्त्वाचे.